Hello everyone, good morning and welcome here to Rajna's Navangel World. Me and Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, Mazle and Sakralche, Sadidha, getting ready for hospital. Sorry, getting ready for clinic. Salve clinic la, as I clinic day. So, yes, as I 23rd of January. So, yes, something special is going to happen. टुडे अँड टुमारो. सो येस, काय आहे हे तुम्हाला आय गेस आयडिया आलीच असेल किंवा तुम्हाला समजलंच असेल. सो प्लीज स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कृष्णाची तब्येत डाऊन, सगळ्यांना व्हायरल, सगळ्यांना व्हायरल, क्लायमेट पण आहे, थंड किती आहे. सो आज काय स्पेशल? आज गवारीच्या शेंगा स्वप्नाने बहिणींनी दिले त्यांच्या बागेतले, आणि वाल्याचं दिलेलं चपाती, नाईसाने कॉर्न, नाईसा गेली स्कूलला, आई आहे, आई पण चालली आता बाहेर. चलो मी चाललो आहे त्या क्लिनिकला. कोणाचा बर्थडे? माझा, माझ्या आईचा बर्थडे. सो वाजले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि रचना गेली आहे बाहेर वहिनींसोबत, तिचं काही काम आहे. सो मला आता अपॉर्च्युनिटी मिळाली आहे त्याच्या बर्थडेच्या सरप्राईजची तयारीसाठी मला वेळ मिळाला आहे. सो येस, मिड नाईट बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत आणि यावेळी थोडंसं प्लॅनिंग ने करत आहे, राईट फ्रॉम केक. सो केक मी मागवला आहे ला क्युरी जे तिचा फेवरेट आहे. सो खूप छान कस्टमाईज करून देते आहे केक. सो तिच्याकडनंच आजचा आणि उद्याचा केक ऑर्डर केला आहे. सो आय होप तिला तो आवडेल. सरप्राईज बटरफ्लाईज आणि छान असा म्हणजे क्यूट आहे प्रेझेंटेशन, ते बघालच तुम्ही आजच्या व्लॉगमध्ये. नंतर मग प्लॅन केलं आहे छोटंसं डेकोरेशन. सो पहिलं मीच करणार होतो पण वेळ नाही आहे कारण आता अर्ध्या तासात जायचं आहे क्लिनिकला, रात्री येणार 10:30-11 मग कुठे ते डेकोरेशन करणार, आणि तोपर्यंत ती येईलच मग तिच्यासमोर तर मी नाही करू शकत आहे. सो डेकोरेशनवाला येणार आहे अराऊंड 7:00. सो मी प्लॅन केलेलं पहिलं वहिनींच्या घरी डेकोरेशनचं सगळं सामान तिकडे सेटअप रेडी करून मग इथे मूव करायचा, पण आता कोण नाही तर मग इथेच सेटअप रेडी करेल आणि रचना यायच्या आधी मग तिथे शिफ्ट करेल, परत 11:30-12 इथे शिफ्ट करेल. थोडंफार तिला आयडिया असणारच ऑफकोर्स, कारण कॉल्स हे ते त्याच्यावरून तिला आयडिया असेल की एवढे मला कॉल्स येत नाही सहज असत. नंतर मग बुके ऑर्डर केला आहे, बुके पण यावेळी ऑनलाईन ऑर्डर केलं आहे कारण थोडे पेस्टल कलर्स फ्लावर्स पाहिजे होते. सो ते एक ऑर्डर केलं आहे, एक ग्रीटिंग कार्ड, आणि दरवर्षीप्रमाणे मी एक पोएम लिहितो रचनासाठी. सो यावेळी पण मला वेळ कमी आहे, पण काल रात्री आणि त्याच्या आदल्या दिवशी थोडंसं प्रिपेअर केलेलं. सो आता मी वेळ आहे तर लिहिणार आहे पोएम. आणि येस, एक अजून एक सरप्राईज होतं की मी गिटार क्लासेस घरी लावलेले, पण जास्त वेळ नाही मिळत कारण हॉस्पिटल क्लिनिक त्यात अर्धा तास एक तास काढायचा आठवड्यातून 1 ते 2 दिवस पॉसिबल नाही, आणि प्रेपरेशन्स पण तयारी नाही आहेत माझी, म्हणजे जे मला सॉन्ग पाहिजे होतं. बट स्टील मी ट्राय करेल, आय होप सो तिला आवडेल. आणि येस, हीच सरप्राईज आहे. आणि कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच रचनेला मी गिफ्ट केलेले गाऊन्स, सो ते पण डिझायनर आणि कस्टमाईज गाऊन्स होते, ते तिला आवडले आहेत. सो अर्धा तास राहिले मला त्याच्यात प्रॅक्टिस करायची आहे, नंतर पोयम लिहायची आहे, आणि मग जायचं आहे क्लिनिकला, त्याच्यानंतर मग जायचं केक आणायला, आणि येस त्याच्यानंतर मग द सरप्राईज लवकरच येणार आहे. सो स्टे ट्यून. ओके, एक मिनिट. थँक्यू. आयसाचा मी बॉक्स घेतला, त्याला मी स्टिकर लावतोय.
मी काय करतो ते एक बॉक्स आहे, छोटस मेसेज वाला ग्रीटिंग कार्ड आहे, एक छोटी फ्रेम आहे, पोयम अजून काय मी आलं तर आणेल, लास्ट अजून पेंडिंग आहे. सो आता चाललो आहे क्लिनिकला आणि लगेच भेटणार आहे तुला वेळ. सो केक आणायला पण जाणार आहे तिथूनच. तो वेगळ्या गिफ्ट्स, स्नॅक्स आणि येस स्टे ट्यून. फायनली आता वाजले आहेत रात्रीचे 11. क्लिनिकवरून निघालो आहे, लास्ट मोमेंट शॉपिंग स्नॅक्स सगळं घेतलं आहे, सो पोचत आहे घरी. आणि येस हाफ एन आवरच आहे माझ्याकडे आता सगळं वाइंड अप करून, सगळे आता येतील. सो सुपर एक्सायटेड आणि येस फायनली द डे हॅज अराइव्ह अँड लेट्स सेलिब्रेट द बर्थडे. चलो आणि केक आम्ही ठेवणार आहोत वहिनींकडे. असं आहे असतं वाटतं ना. सो डेकोरेशनच्या वेळी मी नव्हतो क्लिनिक, क्लिनिकला गेलेलो, पण रचना बघून एकदम खुश होईल है ना आला. सो बॅक टू होम, रचनाला बरं नाही, फुल आवर. वहिनी माझ्याबरोबर होत्या आज संध्याकाळी स्वप्नाला, काय म्हणतात तू आराम कर मी जेवण देते. नाही तसं पण मी जेवण रेडी केलं ना, पण नरी पण त्यांनी प्रॉन्स राईस दिलेलं आहे आम्हाला. आता वाजले आहेत 12:15 माझ्या ह्याच्यात तरी वाजलेत, त्याच्यात अजून 15-20 minutes आहे. रचनेला सांगितलं आहे आम्ही खाली जाऊन येतो, बट ऑफकोर्स कोणाला पण समजेलच की एवढी धावपळ आहे आणि एवढी हालचाल कधी नसते जी आज होत आहे. सो थोडीफार आयडिया असणार ऑफकोर्स, असं नाही म्हणू शकत की टोटल सरप्राईज आहे, बट शी इज एक्सपेक्टिंग नॉर्मल सेलिब्रेशन, कारण डेकोरेशन नाही अजून काही रेडी केलं आहे. डेकोरेशन आम्ही पोर्टेबल म्हणजे मुव्हेबल ठेवलं आहे, जे इझिली कॅरी करू शकतो इकडून तिथे. ओनली 10-15 minutes फटाफट आवरतो आहे आणि सगळे गेस्ट यायला आता चालू होते. सो चलो मस्त तयारी केली आहे आईने, दिव्यांची तयारी केली आहे. कोणालाच बरं नाही आहे, आईला बरं नाही आहे, रचनाला बरं नाही आहे, आईला पण थोडीशी थंडी भरली आहे, बट सेलिब्रेशन चालू राहणार. बहिणी आमच्या रेडी आहे. डेकोरेशन सुपर कूल. चला दादांची हेल्प घेऊ. बर्थडे सो एक्झॅक्ट 12 आहेत. विशिंग यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. कालपर्यंत मी एक्सायटेड होते, आता फुल डाऊन आहे, फुल झाले आता. सो तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, तुला 5 मिनिट्समध्ये चेंज करायचं आहे. नाही ड्रेस मध्ये आली असती तरी चाललं असतं, पण थोडस चेंज. नाही नाही चेंज कर माझ्यासाठी, कारण मी तिला गिफ्ट केलेलं, सो तो गाऊन ती घालून येणार आहे. येशील ना, येशील, तुला ऑप्शन नाही, यायचंच आहे. आयशा कोणाचे बर्थडे, ये बाबा गरम होत आहे मला. चला ये.
आईची तब्येत डाऊन आहे. नाहीसा नाहीसा कोण आले कोण आले कपडे पाहिजे तुला कपडे पाहिजे. एक्झॅक्ट 12 वाजलेत आणि खूप सुंदर वाटतंय. सगळे आले आहेत स्वीटी वहिनी वंश आरू अँड अन्वेषा. वरच्यावर जोड लाव इथून काय करतो बर्थडे गर्लच्या तयारीत थांबलेत. बर्थडे गर्लला ऑन डिमांड तयार व्हायला सांगितलंय. अजिबात बरं नाही तिला फुल आवाज ड्रेन होती. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. बापरे हे तू केलं all credit goes to your navra आले गोंडू. डेकोरेशन मला आलंय कारण मीच अप्रुव्हल दिला. मी बाहेर आलो मग त्याला इकडे डेकोरेशनच नाही दिसत आहे. वहिनींकडे होत मस्त आहे. तुम्ही सगळे आलात सम्राट थँक्यू. दोन महिन्याचा फॉर्म्युला विसरून जास्त ना एक वर्ष वेळ आहे का एक वर्ष केलं मधीला एक काम कर तुला काढ त्याच्यात सगळ्यांना चार इकडे मग नाही सर इकडे प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा काच रक्षतु. ईश्वर सदा काच रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवन तवा भवतु सार्थकम्. जीवन तवा भवतु सार्थकम्.
आईसाठी मोठा गिफ्ट आहे उद्या माझ्याकडनं. आईसाठी माझ्याकडनं तुला मोठा गिफ्ट मिळणार उद्या. आणि समृद्धीचं जाऊ आणि अजून खूप चांगली प्रगती करू दे. आणि जशी जशी ती आतापर्यंत पोहोचली पटकन 1 मिलियन जाऊ दे आणि आम्हाला मोठी सक्सेस पाहिजे. जे जे चांगलं, जे जे उत्तम, जे जे उत्कृष्ट, जे जे हितकारक, जे जे सुखकारक, ते सगळं मिळव आणि तुझा संसार चांगला हो. आणि तुझे युट्यूबर्स काय ते व्ह्यूज फॉलोअर्स वाढो आणि सबस्क्राईब वाढो. तुला सिल्वर बटन मिळाले, अजून गोल्डन आणि डायमंड कुठला आहे का अजून ते पण मिळव अशा शुभेच्छा देते. रचनाला हॅपी बर्थडे. तुम जियो हजारो साल में एक बार. रचना स्वभावने आहे चांगली, थोडी तापट पण आहे, थोडी चांगली पण आहे. थोडी चांगली थोडी तापट आणि मन मिळावू आहे. अशीच ती पुढे जाओ अशीच आमचा आशीर्वाद आहे सगळ्यांना तुझ्या पाठी. आणि आम्ही आहोतच तुझ्या पाठी सगळेजण. हॅपी बर्थडे रचना. विशिंग रचना मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ दिस. मे गॉड ब्लेस हर, मे ऑल हर ड्रीम्स कम ट्रू. रचनाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी खूप गोड शेजारी आहे. एक माझी गोडशी मैत्रीण पण झाली. आता छोटी बहीण पण आहे, खूप काही आहे आणि खूप छान, खूपच छान. काय नाही फक्त नॉर्मल विश. रचना का केला विचार. Happy birthday, Chachi. Talking about her is not more than enough because she has done a lot of things for us. She has literally overcome my fear, which was very, very important. I am very camera shy as well as I lack too much of confidence. Because of her, I am able to speak to you guys. And I'm really very, very, very thankful to her. Happy birthday. May God shower more blessings on you. And may you complete millions, trillions and many subscribers. As well as views. I love you a lot. And may all your dreams come true. Hello, माझा बर्थडेला पण या. Please, माझा बर्थडेला पण या. Happy birthday. Thank you. Kitty sweet. लगेच पाजेसून गेलं. Many, many happy returns of the day to Tai. May all her dreams come true. खूप खूप जास्त मेहनती आहे. इनफॅक्ट तिने लहानपणापासूनच खूप जास्त हे केलं आणि ॲम्बिशियस आहे की तिला हे करायचं म्हणजे करायचंच आहे. आणि जे आईने
व्हॅल्यूज दिले ते ती अजून नच करते. म्हणजे मला तर अशी मुली सारखीच ट्रीट करते. इनफॅक्ट मला खूप टाइम्स तिला बोलायला लागते हे नको माझ्यासाठी घेऊ, तर ती पर्पज स्वतःसाठी घेतलं की ती विदाऊट फेल माझ्यासाठी काहीही गोष्ट घेते. म्हणजे मुली सारखीच ट्रीट करते. भरपूर टाइम मी मम्मीला सुद्धा हे कम्प्लेंट करते की कशाला तिला असं स्वतःसाठी घे, स्वतः लाईफ एन्जॉय कर, बट ती तशी नाहीये. तिला असं असं सगळ्यांसाठी घेणं माझ्यासाठीच नाही, ती सगळ्यांसाठी खूप जास्त करते. सो तिला खूप जायचं गोंगाट. सो तिला खूप जास्त हॅपीनेस मिळू दे आणि ती जे काही करू त्यात चांगलं तिला यश मिळू दे. सो आम्ही नेहमीच तिच्यासोबत असणार आहोत, बट मे ऑल हर ड्रीम्स कम ट्रू. सो वन ऑफ द बिगेस्ट ड्रीम तिची उद्या पूर्ण होणारच आहे आणि आम्हाला खूप हॅपीनेस आहे त्याबद्दल. सो तुम्हाला लवकरच कळेल त्यासुद्धा बद्दल. आम्ही गर्ल्स टीम सगळे खूप हॅपी आहोत त्याबद्दल, है ना. रचनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ॲक्च्युली मी तुम्हाला म्हणजे माझं असं म्हणणं आहे, आता मला एवढं रिलाईज होतं ना की मला मुलगा नाही तर त्यांना मला काही वाईट वाटत नाही, का माझ्या दोन्ही मुली अगदी मुलाप्रमाणे माझा सांभाळ करतात, त्यामुळे मला त्याचं काहीच वाईट वाटत नाही का मला मुलगा नाही म्हणून. आणि त्यांना नाती पण मस्त दिल्यात त्यांनी मला दोघींनी, आणि दोघींना असंच आयुष्य त्यांचं सगळं चांगलं जाऊ दे, त्यांना जे हवं ते मिळू दे, हीच देवापुढे प्रार्थना. बस रचनाला हॅपी बर्थडे रचना. काय झाला इमोशनल झाले आले कोण कधी संपणार आपण. माझ्या बर्थडेला जाचे कसा होता सरप्राईज? एकदम भारी होता सरप्राईज. आणि म्हणजे एक्सपेक्ट ऑफकोर्स केलेलं की सगळेच तू सगळ्यांचा एवढा सगळं करते तर सगळ्यांनी सगळे पण येणारच ना, असं आहे ना शेवटी. सगळ्यात बेस्ट काय माहिती का रचना, का तुमचे दोघींनाही असं म्हणजे खोटेपणा नाही अंगामध्ये, त्याच्याबद्दल मी एकदम प्राऊड फील करते का तुम्ही सगळ्यांशी व्यवस्थित वागता. बस त्याच मला जास्त म्हणजे तुमच्या पप्पांचा जो गुण होता तो तुमच्यामध्ये आलाय पण हे तुझ्यामुळेच पॉसिबल. त्यामुळे मला त्याबद्दल खूप म्हणजे हे वाटत का बाबा का दोन्ही जण एकच फॉर्म्युला लेट गो करायचं, ते पकडून बसायचं नाही, पटत लक्ष द्यायचं आणि नाही पटलं तरी बोलून टाकवायचं प्रेमाने. जसं मनाला मला लावून घेते पण आई त्या बाबतीत आम्ही मनाला लावून घेते दोघी तसे नाही. तुम्ही दोघी जण मला आज त्याच्यातून सावरता म्हणून मी आज इथपर्यंत ठीक आहे ना. अजून आपण पुढे जाऊ नाही म्हणजे तुमचं दोघींचं व्यवस्थित सुरळीत आहे, दोन्ही जावही छान आहे, दोघींचा मुलं झाली झालं. आता जेवढं होतं म्हणजे माझ्यावर विश्वास टाकून पप्पांनी जेवढं मला विश्वास टाकून गेले होते ना ते मी पूर्ण केले होतं. अजून खूप आहे बाबा, उद्या तर एवढं मोठं गिफ्ट आहे, त्या गिफ्टचं काय करायचं. तुझे दागिने द्यायचे. आजचा हा दिवस खरंच खूप छान होता, मस्त गेला. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, नक्की बघा. उद्याचा ब्लॉग पण खूप स्पेशल असणार आहे सगळ्यांसाठी, आमच्या सगळ्यांसाठी. सो हा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड नाही. उद्या गिफ्ट आहे माझ्याकडून तुला, मला पाहिजे तू काय गिफ्ट. Love you with all my heart. Wow, nice. Chocolate. It's really berries. Main. Most important thing. Baki kaya nasil tari chalil. But ye to chahiye. Ninth poem? Poems are what poems. Enjoy each moment and every sight. Together we will shine bright. Traveling all the places hot and cold. Together we will explore the whole world.
praying divinely to all the gods, together we will fight all the odds, breaking all the rules, so what, together we will laugh a lot, bringing back the victorious card, together we will work very hard, sharing our ups and downs all above, together we will madly fall in love, love you forever and ever, I love you, happy birthday my dear love. थँक यू. मस्त लिहिलंयस. मस्त म्हणजे जे ॲक्च्युली आपण आहोत आणि आपल्या ब्लॉगमधनं सांगण्याचा प्रयत्न करतो ते सगळं. त्याचा आवाज फुल चेंज. डबल मला आवडतो असा आवाज. म्हणजे माझे फेवरेट ऍक्टर राणी कपूर. सो आम्ही टिकलीला मी मुद्दामून जोरात किंचळायची, कारण माझा आवाज असा होईल म्हणून मला आवडतोय माझा आवाज. कधीतरी थोडा वेगळा पाहिजे. फेवरेट ऍक्टर गोविंद. पण आमचं हे पुढे हे तर इम्पॉर्टंट होत आणि सगळे आले खरंच खूप छान वाटलं. येस. आणि वाजले आहेत दीड. चला बॅक टू रुटीन. सकाळी उठायचंय, स्कूल आहे, परत एक मोठा सरप्राईज आहे. सो डोंट फॉरगेट टू वॉच टुमॉरोज व्लॉग. सो येस, enjoy each and every moment, be happy, love us with all your heart. Life is beautiful and beauty alokas pudcha vlog madhe. Till then, bye, take care and live, laugh and love.